नमस्कार, सोलापूर महानगरपालिकेच्या कर विभागाच्या वतीने शास्तीमध्ये 80% सवलत देण्याची अभययोजना चालू होती. त्या योजनेचा आज शेवटचा दिवस होता आणि आजच्या शेवटच्या दिवशी उच्चांकी म्हणजे 4.5 कोटी इतकी वसुली झालेली आहे. या 17 दिवसाच्या कालावधीमध्ये एकूण वसुली ही 20 कोटी झालेली असून 5 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या माफीचा लाभ करदात्यांनी घेतलेला आहे. अनेक करदात्यांच्या मागणीवरून आणि काही सदस्य तसेच इतर लोकांच्या मागणीवरून या अभय योजनेला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय माननीय आयुक्त यांनी घेतलेला आहे. तथापि 15 डिसेंबरनंतर या योजनेला कुठल्याही प्रकारची मुदतवाढ किंवा कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. त्यामुळं ज्या ज्या करदात्यांना आत्ता शक्य झालेलं नाही किंवा ज्यांची थकबाकी जास्त आहे अशा लोकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ इथून पुढच्या काळामध्ये 15 दिवसात घ्यावायचा आहे. हे 15 दिवस संपल्यानंतर मात्र थकबाकीदारांवरती जप्तीच्या कारवाया ह्या सुरू होणार आहेत. त्यामुळं थकबाकीदारांनी ही कारवाईची कटुता टाळण्यासाठी महापालिकेच्या कर प्रशासनाला सहकार्य करावं. जप्तीच्या कारवायांमध्ये ऑलरेडी जप्तीच्या नोटिसा अनेक थकबाकीदारांना गेलेल्या आहेत. 50,000 रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सर्व थकबाकीदारांना ह्या नोटिसा सर्व झालेल्या आहेत आणि त्यांची मुदतसुद्धा संपलेली आहे. फक्त अभय योजनेसाठी आपण या कारवाया थांबवलेल्या आहेत ह्याची नोंद घ्यायची आहे. कर विभागाच्या आजपर्यंतच्या उच्चांकी वसुलीसाठी कर विभागाचे कर अधीक्षक, कर निरीक्षक, सर्व वसुली लिपिक यांचं माननीय आयुक्तांच्या वतीने आणि उपायुक्त म्हणून माझ्या वतीने अभिनंदन. धन्यवाद.